ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 5 ऑगस्ट 2022 शुक्रवार, श्रावण मास शुक्ल पक्ष अष्टमी, स्वाती नक्षत्र, शुभ योग आणि विष्टिकरण। हा श्रावणातला दुसरा शुक्रवार मित्रांनो, आणि त्याचबरोबर अष्टमी लाभलेली आहे, त्यामुळे बाकी तिथीला काही महत्व नसलं तरी जो आपण श्रावणातला सुवासिना बायका ज्या काही देवीची पूजा करतात त्याचप्रमाणे आज दुधशर्करा योग म्हणजे अष्टमी ही देवीची तिथी आणि श्रावण शुक्रवार ही आपल्याला योग जुळून आलेला आहे, त्यामुळे आपण ती पूजा करावी आणि त्याचे फलही घ्यावे। ह्या लक्ष्मीची पूजा केली असता घरामध्ये अचल संपत्ती, सुख, धनधान्य, समृद्धी आदी याचा लाभ होतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढच्या शुक्रवारी ही वरदलक्ष्मीची पूजा असणार आहे हेही लक्षात ठेवा। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज कुटुंबामध्ये आधी झालेल्या काही घटनांमुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे, किंवा त्यानुसार त्यामुळे घरामध्ये आपल्याला मानसिक तणाव जाणवेल किंवा मानसिक त्रासही होऊ शकतो, तर याकडे लक्ष द्या। ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे तर आपणच शांत राहण्याचा प्रयत्न करा। वृषभ राशी, जो काही निर्णय आपण घेणार आहात त्याबद्दल आधीच अभ्यास करा, त्या गोष्टीबद्दल शहानिशा करून घ्या आणि त्यात नंतरच आपण तो निर्णय घ्या। ऐनवेळी जर तो निर्णय घ्यायला जाल किंवा त्याच्याबद्दल आपण काही सांगायला जाल, बोलायला जाल किंवा काही करायला जाल तर आपण त्रासात पडू शकतात, त्यामुळे ज्या काही गोष्टीचा आपण निर्णय घेणार आहात त्याचा आधीच विचार करा। मिथुन राशी, शक्यतो वातावरणातील बदल किंवा या सध्या असलेल्या पावसाळी वातावरणामुळे त्रास होऊ शकतो, तर बाहेरील अन्न खाणे टाळा आणि स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या। कर्क राशी, आपले बंधू किंवा भगिनी म्हणजे भाऊ आणि बहीण वगैरे जे काय आहेत घरामध्ये, तर त्यांच्या आरोग्याची आपल्याला काळजी सतावेल आणि त्यांच्या काळजीमुळे आपण मानसिक त्रास करून घ्याल, त्याकडे लक्ष द्या आणि शक्यतो त्यांच्या आरोग्याची काळजी घ्याच, पण त्याबरोबर त्यांना जे काही औषध उपचार लागत आहेत त्याच्याकडेही आपण लक्ष द्या। सिंह राशी, संततीच्या आरोग्याविषयी व शिक्षणासंबंधी थोडी आपल्याला काळजी सतावेल, त्यांच्या वागण्यात बदल वगैरे झाला असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो। कन्या राशी, जुन्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालेले आहे, पुढेही मिळत आहेत, मग त्याच अनुभवाचा आपण पुढेही फायदा करून घ्या आणि आलेल्या अडचणी दूर करा। तुळ राशी, 4 चौघात बोलत असताना एखाद्या विषयाबद्दल आपण चर्चा करत असताना शब्दाचा व भाषेवरती लक्ष ठेवा, म्हणजे शब्दाच्या आणि भाषेवरती भानही ठेवा। वृश्चिक राशी, नोकरीत बढती आणि व्यवसायात वृद्धीचे योग आहेत, म्हणजे एकंदरीत आपली वृद्धी होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला मेहनतही वाढवावी लागणार, याकडे लक्ष द्या। विना मेहनतीचे आपल्याला कुठलाच फायदा होणार नाही, तर मेहनत वाढा, त्यानुसार आपल्याला वृद्धी होईल, फायदाही होईल। धनुराशी, विचार न करता आज घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी एखादा शब्द बोलाल त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते, तर विचार करून बोला, ज्या विषयी बोलायचं आहे तितकेच नेमके बोला, आपले काम होईल। मकर राशी, आर्थिक संकट जी आलेली आहेत किंवा आर्थिक संकट आपल्याला जे काही वाटत आहे खर्चा संबंधित, तर ती दूर होण्याकरिता आपण स्वतः महालक्ष्मीची आराधना करा, महालक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर आपल्या कामात मेहनत वाढवा, नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल। कुंभराशी, आपल्याला आलेल्या आर्थिक अडचणी संबंधी जे काही व्यवहार होते, व्यवहार म्हणजे आर्थिक संबंधी म्हणजे पैशाचे व्यवहार, तर ते आज पूर्ण होतील आणि त्यामुळे आपल्याला समाधान वाटेल आणि यशही मिळेल। मीन राशी, सध्या करत असलेल्या कामाच्या दगदगीमुळे आपल्याला थकवा जाणवेल, त्याचनुसार आरोग्य सुद्धा बिघडू शकते, तर काम कराच, मेहनतही करा, मग त्याबरोबर आरोग्याकडेही लक्ष द्या। आजचा दिवस शुभ असेल, आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी, हितकारी आणि आरोग्यकारी जाऊ। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।